मी ठेवलं आणि भाल्यावर ठेवून गावभर मिळवलं. वडू बुद्रुक तुळापूर हे गाव तिथं संभाजीराजांचं मुंडकं भाल्यावर ठेवलं. बाप्पा तुम्ही सांगितल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद घेतो, तुम्ही सांगायला परवानगी दिली. भाल्यावर ठेवलं आणि भाल्याच्या टोकावर संभाजीराजांचं मुंडकं ठेवल्यावर गावभर फिरवलं. गावभर आपला राजाचं मुंडकं भाल्याच्या टोकावर होत, आनंद साजरा करत होते. औरंगजेबानं सांगितलं आता गुढ्या उभा करा, यांच्या आया बहिणीची इज्जत करणारा राजा गेला, त्यांच्या इज्जती आणि त्यांच्या साड्या टांगा मिळूच्या लाकडावरती आणि त्याच साड्या आपण उभा करतो गुढीला. तुम्ही म्हणत असाल महाराज तुम्ही महाराज असं बोलायला नाही पाहिजे, पण ऐका नाही का ती गुढी कोणती ऐका. गुढी उभा करू नका असं मी म्हणत नाही, नीट ऐका. गुढी जरूर उभा करा. गुढी पाडव्याच्या आदल्या दिवशी संभाजी महाराजाला मारलं आणि दुसऱ्या दिवशी गुढी उभा केली. आम्हाला सांगितलं जातं राम वनवासाहून आले आणि गुढी उभा केली. हो मान्य, मलाही मी बघतोय, मीही देवाला मानतो कारण मी एक कीर्तनकार आहे. प्रभू रामचंद्र अयोध्येतून आले तेव्हा आपली गुढी कोणची होती याचा विचार केला का? आपली गुढी होती भगवी पताका. प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये परत आले आणि भगवी पताका घेऊन गुढी उभा केली गेली. तेव्हापासून आम्ही गुढीपाडवा सण साजरा करतो. भगवी पताका आमची प्रत्येकाच्या घरावर होती, मनामनामध्ये आनंद होता प्रभू रामचंद्र आले म्हणून आम्ही गुढी उभा केली होती. पण संभाजीराजाला मारल्याच्या नंतर त्या गुढीचं स्वरूप बदललं. अरे तुमच्या आमच्या घरावरती भगवी गुढी होती ती फाडली गेली, तुमचा भगवा ध्वज त्या घरा फाडला गेला आणि तुमच्या आया बहिणीच्या साड्या त्याच्यावर लटकावल्या गेल्या. याचा अर्थ आम्ही तुमच्या इज्जतीचा कचरा केला. अरे साड्या लटकवल्या गेल्या त्याच्यावर संभाजीराजाचा मुंडक्याचं प्रतीक म्हणून तांब्या ठेवला गेला. आणि दुर्दैवाची गोष्ट तांब्या उलटा. अरे आपण म्हणत असतो हिंदू धर्मात अरे पालता तांब्या कधी असतो आपल्या घरात, पालता तांब्या ते शुभ आहे का? अरे मग गुढी पाडव्याच्या सणाला आमच्या येळूच्या झाडावर पालता तांब्या कसा? आमच्या धर्मामध्ये पालता तांब्या अशुभ आहे. आमच्या घरात जर आम्ही बोलत असतो आमच्या घरात पालता तांब्या अशुभ आहे ते आपल्याकडे, मग त्या दिवशी शुभ कसं झालं? पालता तांब्या त्या दिवशी संभाजीराजांचं मुंडक आहे, त्यांच्यावरती हार घातला ते घाते घाते. शेम शेम जसं मृत्यूच्या वेळेला आम्ही विधी करत असतो, आम्ही मृत्यूच्या वेळेला पानं चावित असतो, कडुलिंबाचे पानं चावतो का नाही? माणसाचं आम्ही मोतीला गेल्याच्या नंतर पानं चावतो कडुलिंबाची, तसंच संभाजीराजांच्या गुढीवरती खाली पानं आपण चावत असतो, लिंबाचा तौर चावत असतो. गुढी पाडली प्रत आहे घाट.